राज साकरेंना राजकारणामध्ये यश मिळत नाही आहे, त्यामुळे अशा पद्धतीने काहीतरी उलट सुलट भूमिका घेणं आणि जे चर्चेमध्ये राहणं ही राज ठाकरे यांची नेहमी सवय आहे. मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला आहे, मात्र भाजपने देखील याच पद्धतीची भूमिका घेतली आहे. त्यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका वेगळी असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी राज ठाकरे यांच्यावर टीका देखील केली. राज ठाकरेंना राजकारणात यश मिळत नसल्याने ते अशा पद्धतीच्या भूमिका घेत आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केलाय. भाजपची भूमिका जी असेल ती असेल, परंतु माझ्या पक्षाची भूमिका जी आहे ती राज ठाकरेच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. त्यांनी भोंगे लावायचे असतील तर लावावेत, पण ते भोंगे मंजूरचे भोंगे काढावे या भूमिकेला आमचा विरोध आहे. बाळासाहेब ठाकरे यांचाही विरोध होता आणि आपल्यामध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला चॅलेंज देण्याचा प्रयत्न जो आहे तो करू नये असं माझं या संबंधाचं मत आहे. BJP ने अशा पद्धतीची भूमिका कधी घेतलेली नाही आहे. भोंगे काढा वगैरे अशा पद्धतीची भूमिका आहे त्यांची, ना नाही आमच्या मंदिरावर भोंगे असावेत अशी भूमिका त्यांची असेल. ज्यांना भोंगे लावायचे असतील त्यांनी लावावेत, परंतु BJP ने सुद्धा अशा पद्धतीची भूमिका कधी घेतली नाही. आणि माननीय नरेंद्र मोदींची जी भूमिका आहे ती सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशी आहे, त्यामुळं सर्वांची साथ मला मिळाली पाहिजे ही भूमिका त्यांची असल्यामुळं BJP कडून अशा पद्धतीची भूमिका घेतली जाईल अशी शक्यता अजिबात नाही आहे. आणि ही भूमिका स्वतंत्रपणे राज ठाकरेची भूमिका आहे. राज ठाकरेंना राजकारणामध्ये यश मिळत नाही आहे, त्यामुळं अशा पद्धतीची काहीतरी उलट सुलट भूमिका घेणं आणि जे चर्चेमध्ये राहणं ही राज ठाकरे यांची नेहमी सवय आहे. आणि त्यामुळं त्यांनी आता एकदम कठोर हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे, जी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधातली भूमिका आहे.